नमस्कार नमस्कार या कार्यक्रमात आम्हाला आशीर्वाद देणारे आदरणीय आदरणीय बाबासाहेब बाबासाहेब पुरंदरेजी पुरंदरे बाबासाहेब बाबासाहेब सत्कार समारोहा समितीचे अध्यक्ष सुमित्राताई सुमित्राताई आणि शिवशाहीवर विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांचे सर्व अनुयायी आणि साथीदार शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांना मी सुरुवातीच साष्टांग नमस्कार करतो व छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श उभे केले आहेत जी शिकवण दिली आहे तिचे आचरण करण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी अशी प्रार्थना मी देवाकडे करतो आदर्निय, मी आदरणीय बाबासाहेब बाबासाहेब पुरंदरे यांना वर्षातील प्रवेशासाठी हृदय मनापासून शुभेच्छा देतो त्यांचे मार्गदर्शन त्यांचा आशीर्वाद आम्हाला आतापर्यंत जसा मिळत आला तसाच आगे पुढेही मिळत राहो या माझ्या शुभेच्छा आहेत आदरणीय आदरणीय सुमित्रा ताईंना सुद्धा मी या खास आयोजनासाठी धन्यवाद देतो खुशी है की सुखद या सुंदर समारंभात मला बाबासाहेबांचे बाबा बाबा आशीर्वाद घेण्याची त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या आपणा सर्वांसोबत त्यांच्या मित्र परिवारासोबत येण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे देशभर पसरलेल्या बाबासाहेबांच्या अनेक अनुयायांना सुद्धा मी या पुण्यमय क्षणांसाठी शुभेच्छा देतो मित्र हो शतायुषी जीवन जीवनाची आकांक्षा ही मानवाच्या सर्वात प्राचीन आणि सकारात्मक विचारांपैकी एक आहे आपल्याकडे वेदांमध्ये ऋषींनी शताय। तर शतायुष्य आयुष्याच्याही पुढे काही म्हंटल आहे आपल्या ऋषींनी सांगितलं आहे शतम बुद्धेम बुद्धेम शरद शतम रोहेोहेरद शतम म्हणजेच आपण शंभर वर्षांपर्यंत जगूया शंभर वर्षांपर्यंत विचारशील राहूया आणि शंभर वर्षांपर्यंत प्रगतीशील राहूया बाबासाहेब पुरंदरे, बाबा पुरंदरे यांचे जीवन आमच्या ऋषी मुनींच्या या श्रेष्ठ भावनांना प्रत्यक्षात आणणारा आहे जेव्हा एखादी व्यक्ती जब कोई जीवन में असा योग स्वतःच्या तपस्येने स्वतःच्या जीवनातून सिद्ध करतो तेव्हा योगायोगाला सुद्धा सिद्धता प्राप्त होते बाबासाहेब जीवनाच्या बाबा शंभराव्या वर्षात जीवन प्रवेश करत आहेत त्याच वेळी देश आपला देश ही स्वातंत्र्याच्या 75 वर्षात प्रवेश करतो आहे मुझे लगता है की बाबा साहब स्वयं भी अनुभव मला की हा योगायोग उनके लिए उनकी तपस्याने प्रसन्न झालेल्या भारत मातेचा प्रत्यक्ष आशीर्वादच आहे बंधू भगिनींनो अजून एक, एक योगायोगाची बाब आपल्याला स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षी प्रेरणा देत राहील आपण सर्वांना हे व्यवस्थित माहिती आहे की अमृत महोत्सवी वर्षात देशानं आपल्या अमर स्वातंत्र्य सैनिकांवर इतिहास लेखनाची मोहीम सुरू केली आहे हे पुण्यकर्म बाबासाहेब पुरंदरे गेल्या कित्येक दशकांपासून करत आले आहेत या जीवन जीवन मिशन मिशनसाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन वाहिलेलं आहे त्यांनी शिवाजी महाराजांचं जीवन त्यांचा इतिहास जन, जन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं आहे त्यासाठी आपण सर्वजण त्यांचे कायमचे ऋणी आहोत या त्यांच्या योगदानाने बदल घडवून आणलेल्या देशाला त्यांच्या प्रती कृतज्ञता अर्पण करायचे सौभाग्य मिळाले आहे देशाने दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना पद्मविभूषणाने सन्मानित केलं तर दोन हजार पंधरा मध्ये त्यावेळेच्या महाराष्ट्र सरकारनं त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा दिला मध्य प्रदेशातील शिवराजजींच्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या या परम भक्ताला कालिदास पुरस्कार देऊन वंदन केलं होतं मित्र हो बाबासाहेब पुरंदरेंची छत्रपती शिवाजी महाराजांवरील ही भक्ती विनाकारण नाही शिवाजी महाराज म्हणजे भारताच्या इतिहासातील शीर्ष व्यक्ती तर आहेच पण भारताचा भारता वर्तमान काळ सुद्धा त्यांच्या अमर, अमर गाथेच्या प्रभावाखाली आहे जर शिवाजी महाराज नसते का। तर काय झाले असते आपल्या भूतकाळाचा आपल्या वर्तमान काळाचा आणि आपल्या भविष्य काळाचा एक मोठा प्रश्न आहे अगर शिवाजी महाराज न होते तो काय होता छत्रपती शिवाजी महाराजांन विना भारताचे स्वरूप भारताचा गौरव यांची कल्पना करणं देखील कठीण आहे त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी बजावलेली भूमिका त्यांच्यानंतर त्यांच्या पराक्रमांनी त्यांच्या प्रेरक गाथांनी सदैव बजावली आहे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य हे सुशासनाचे मागास वंचितांसाठीच्या न्यायाचे आणि अत्याचाराच्या विरोधातील आवाजाचं अप्रतिम उदाहरण आहे वीर शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन देशाच्या नागरी देशाच्या सागरी शक्तीचा वापर नौसेनेचा वापर जलव्यवस्थापन असे अनेक विषय आजही अनुकरणीय आहेत आणि हे स्वतंत्र भारताच्या नवीन पिढीला शिवाजी महाराजांच्या या पैलूंची ओळख करून देण्याचे सर्वाधिक श्रेय बाबासाहेबांना जात त्यांच्या लेखात आणि त्यांच्या पुस्तकात शिवाजी महाराजांवरील त्यांची अतूट श्रद्धा स्पष्ट दिसून येते शिवाजी महाराजांच्या कथा सांगण्याची बाबासाहेब पुरंदरे यांची शैली त्यांचे शब्द आपल्या मानस मंदिरात शिवाजी महाराजांना साक्षात जिवंत करतात मला चांगलं आठवत की साधारण चार दशकांपूर्वी जेव्हा अहमदाबाद मध्ये त्यांचे कार्यक्रम आयोजित होत असत तेव्हा मी नियमितपणे त्यांना हजर राहत असे राजा सुरू झाले तेव्हा एकदा मी मुद्दाम तो कार्यक्रम बघण्यासाठी खास पुण्याला गेलो होतो बाबासाहेबांनी नेहमी ने युवा वर्गापर्यंत इतिहास पोहोचवताना तो प्रेरक असण्याची काळजी घेतली त्याचबरोबर खऱ्या स्वरूपातील इतिहास पोहोचला गेला पाहिजेत याची काळजी बाबासाहेबांनी नेहमी घेतली देशाच्या इतिहासाला आज या संतुलनाची गरज आहे त्यांची श्रद्धा आणि त्यांच्यातील साहित्य गुण इतिहास समजून घेण्याला कधीही बाधा आणली नाही देशातील तरुण इतिहासकारांना मला सांगावं वाटतं की जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या संदर्भात स्वातंत्र्याचा इतिहास लिहाल तेव्हा तुमच्या लेखनाला प्रेरणा आणि प्रामाणिकपणा या कसोट्या लावल्या गेल्या पाहिजेत मित्र हो बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रयत्न फक्त इतिहासाचे पाठ देण्यापर्यंत मर्यादित राहिलेले नाही त्यांनी शिवाजी महाराजांचे जीवन स्वतःच्या आयुष्यातही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न तेवढ्याच निष्ठेने केला आहे त्यांनी इतिहासाबरोबरच वर्तमानाचीही काळजी घेतली आहे गोवा, गोवा मुक्ती संग्रामापासून दादरा नगर, नगर हवेलीच्या स्वातंत्र्य संग्रामापर्यंत त्यांनी घेतलेली भूमिका आपल्या सर्वांनाच आदर्शवत आहे त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं सामाजिक कार्य आणि संगीत कला यांना वाहून घेतलं आहे ते आजही शिवसृष्टी निर्माण करण्याच्या अभुत्पुर्व आपल्या अभूतपूर्व संकल्पनेवर काम करत आहेत शिवाजी महाराजांचे जे आदर्श देशासमोर ठेवण्याचा त्यांनी देश आजीवन प्रयत्न केला ते आदर्श आम्हाला शतकानुशतके प्रेरणा देत राहतील याच विश्वासानं विश्वासान, मी माता भवानीच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो आपल्याला उत्तम आरोग्य लाभावं ही प्रार्थना करतो याच प्रकारे आपला आशीर्वाद आम्हाला सदैव मिळत राहो या शुभेच्छांसह मी आपलं बोलणं थांबवतो खूप खूप धन्यवाद